अरे तू काय म्हणत होती ना, गावातली हवा गरम झाली, वातावरण तापले, हे काय नक्की काय? आता तुम्ही ती काकीने विचारा की काय झालंय ते. आता काय सांगायचं, ते संपतराव आता पुन्हा पाऊल ठेवणार नाही आपल्या अंगणात असं सरळ केलंय त्याला. शब्दांची अशी दुरी दिली की 10 वेळा विचार करेल समोर उभं राहताना. अच्छा, म्हणजे मी तिथं नाही हा मूर्त साधून साल पटवला त्याला. काय हे तात्या, काकी अर्धवट सिनेमाची गोष्ट सांगतायत. त्यांनी संपतरावच्या त्या पंटरला असा सडकून काढलाय की नाही असा केकटच पळत सुटलाय, तो विचारू नका. अरे मी म्हणतो काय गरज काय होती या समजा करायची. आता दिन्यानं असं वागाय नको म्हणून तुला तिथं धाडलं, तर तू धुमडून आली तिथं. मग कशांत बसू आहे नाला ऐकले कचे कला केंद्रात बसून दारू डसत होते. नशीब माझ्या हातात जळक लाकूड नव्हतं, नाहीतर एककाच्या पाठीवरती जळक्या नक्षा काढला असता. हातानं गालावर जेवढे नक्षा वाढले तेवढं बस. पण बरोबर आहे आजी, या अशा लोकांना ना असंच करायला पाहिजे. असं बोलला त्याला हाना, तो तसा बोलला त्याला हाना, मग परत ते तसं करतील, मग परत तुम्ही तसं कराल. चालू द्या, ते गरम डोक्याचे माझ्यात नशिबी कसे आले कळत नाही. बघा आपण काय स्वतःहून त्यांच्या वाटेला जातो काय? नाही तुमचं बरोबर, हे समज मी इथं आहे म्हणून होत आहे हे कळतय मला. त्या डॉक्टर म्हणतो अजून महिनाभर थांबा तुम्ही इथं. महिनाभर इथं राहिलो त्याच्या संपतरावाला घरासकट पेटवून द्याल तुम्ही. डॉक्टर महिनाभर राहायला सांगतात का? हो, म्हणजे तात्यांना चेकअप साठी यायला बरं पडेल ना म्हणून. हा ते बी बरोबर आहे, त्यांची दगदग वाचेल. हो आणि तसही आता सक्तीचा आराम सांगितलाय तात्यांना. कसली सक्ती? नाही सक्ती विकती नाही, त्यांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं काय? येणार येतो डॉक्टर. हा क्यो येडा, हा येडा, हा येडा, शहाणे तेवढे तुम्ही ऐकतेच. तू बोल नको शहाणपणाशी, तो दाखवायचा होता तिथं नाही दाखवला, आता मला सांगता येते. यावरून कितीदा बोलणार आहात तुम्ही मला? ते बघा पुढं तरी असं नागा वागू. म्हणजे बघा उगा इथं माझ्या जीवाला घोर. मला समजवण्यापेक्षा डॉक्टर साहेबांनी तुम्हाला जे समजवलं ना त्याकडे लक्ष द्या जरा. अच्छा, म्हणजे चर्चेची सुई पुन्हा माझ्याकडेच? मग आजारी कोण आहे आणि कोण ऐकत नाही तिथेच समज आहे. जोर लावा जरा, जोर लावा. येऊन पडलेलं तिकडे मालक आहे, पागलच आहे. तुम्ही काय आजकाल तर नाही कुठं पण पिऊन पडतो. आजकाल तू जरा जास्त जोय लागले पाणी. काय पण करतोय पिल्यावर काय कळतच नाही याला. बरं ऐका जरा, अकल असते असं केलं असतं काय? देवाला आहे का अकल? अरे ऐका जरा, तुम्हाला आहे माझ्या ऐका ऐका म्हणलं ना. अहो मालक वयात आल्यापासून तुमचंच ऐकतो आहे की हुको होय. खरं आहे मालक, वयात आल्यापासून तुमच्याच चापटा खातोय. असं आणि वयात आल्यापासून माझ्याच पैशानं चपट्या सुद्धा पिताय. आणि आता तो काय प्यायला खंबाच लागतो, खंबा आणि कामाच्या मान बोंबा. नाही नाही मालक, हे कायचं आम्ही तुमच्या नावानं बोंबा मारू. पण तुमच्या कामाच्या नावानं नाही. पांड्या माझ्या नावानं सुद्धा बोंबा मारायच्या नाही, कामच करायची. हो मालक, तुमच्या मनात येण्याआधी ते आम्हीच ओळखलेलं असते काम. हो होय मालक, आणि तुम्ही बोलण्याआधी काम झालेलं बी असतंय. असं होय. अरे वा, बोलला सुखाळीचा. मग परवा मी सांगितलेलं काम केलंय का? कोणतं? असं ते जमिनीची कागदपत्र गोळा करायला सांगितले की झाले काय रे? झाले का? नाही नाही. अतिश नळ्यानं नुसतं पप्ट्याच्यात गुलू 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 बोलाय पाहिजे. चला चला जा, काम करा ती पहिल्यांदा कागदपत्र गोळा करा.
आता ती जमीन माझ्या तावडीतनं कुठं जात नाही. ती दोन ट्रस्टी माझ्या बाजून आले, आता उरले तीन. ते तीन बी लवकर मी फोडतो की नाही बघ. मालक, बाकीची ट्रस्टी तयार झाल्यात का? कागदपत्राचे पैसे वाया जातील की? अहो, ही तात्याची समजी इमानदार माणसं आहे ती. अरे मीठ कुठलं तुझ्या तोंडात तुझ्या? नाऱ्या शुभ बोलणाऱ्या म्हटलं तर नाऱ्या म्हणतोय मांडवाला आग लागली. अरे होय, जरदम खा जमद बरोबर होते का नाही बघ. पैसा पैशानं सगळ्याच इमान एकत घेता येतो. यांना बी आपण एकत हो मालक, हे तर त्या निवडणुकीसारखं झालंय. एकच नंबर बोलला कडे. अरे मला मी तसंच वाटायला लागलंय. सरकार करताना या मंत्र्याला इकत घे, त्या मंत्र्याला इकत घे, याला पैसे दे त्याला इकत घे, त्याला पैसे दे त्याला इकत घे. जा 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 जा, तुम्ही पहिल्यांदा पडल्याशी ती कागदपत्र गोळा करा. जा चला जा. तात्या जंगम, तू एकटा पडणार गाड्या. विहंग, तुझं समजणं म्हणणं मान्य आहे, पण मान्य आहे ना झालं तर मग. मला कळत नाही आपण चर्चा का करतोय. अरे नाही, म्हणजे गावाकडे आले असते आणि ह्या समजाचा तुमच्या घरच्यांच्या वरती त्रास नाही का? त्रास ठीक नाही, म्हणजे मी गावाकडे राहत होतो तेव्हा तुम्हाला त्रास होत होता का? अरे तुझी गोष्ट वेगळी होती बाबा. नाही तुम्ही काही बोलूच नका तात्या. अरे राहायचं मला आहे ना. हो ठीक आहे, तरी तुम्ही बोलायचं नाहीये. समजा दवाखाना गोळा होईल, इथे काही भारुडाची तालीम चालू नाही. अरे वा, तुम्ही कधी आलात? ठीक आहे, आताच आलो. कसे आता त्या? उत्तर द्यायची परवानगी असेल तर बोलतो. हा मी बरा आहे, झालं बोलू. बाकी तर परवानगी मिळाल्यावर बोलतो. काय झालंय असे का तुम्ही सगळे शांत आहात? आई, तात्यांचं म्हणणं आहे तात्या आपल्या घरी आल्यावर आपल्याला त्रास होईल, त्यामुळे ते म्हणतायत की मी येत नाही तुमच्या घरी. अहो तात्या, असा विचार नका ना करू. उलट तुमच्यासारख्या मोठ्या कलाकाराची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते हे आमचं भाग्य आहे. आणि विहंगाच्या बाबाला तर खूप आनंद होईल खरंच. तुम्ही प्लीज असा काहीही विचार करू नका. नाही पर महिनाभराची गोष्ट आहे पुरी. बघा, ज्या अर्थी वेळ आणि राहण्याचं गणित मांडताय त्या अर्थी तुम्ही संकोच करताय. नाही तसं नाही पर अहो खरंच नका करू आजी. काय आपलं घर हॉस्पिटलच्या जवळ आहे, ते तात्यांना सोयीचं होईल. आणि आता आम्ही ठरवलंय तात्यांना इथून खडखडीत बरं करूनच गावाला पाठवायचं. काय तात्या, त्यामुळे असा काहीही विचार अजिबात करू नका. आम्ही तर म्हणत होतो तुम्हीही आमच्या घरी या. आणि महिनाभर आहे असा विचार नका करू, महिन्याभराचाच प्रश्न आहे असा विचार करा. ठीक आहे, असंच करूया. हो असंच करावं लागणार आहे, कारण मी काही पर्याय नाही सुचवलेला, मी निर्णय सांगितलाय. बरोबर आहे, मी आता समजलं. हा हट्टीपणा तुझ्याकडूनच ह्याच्याकडे आलाय. नमस्कार साहेब. तुमच्या आवाजावरून अपेक्षा करतोय की बातमी चांगली आहे. आता मार्गदर्शन तुमचं असल्यावर त्यात काही विषय आहे का? बातमी चांगलीच आहे. बोला. दोन ट्रस्टी फुटले.
आता फक्त तीनच बाकी उरल्या. वा 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 सुंदर. आता जेव्हा बाजार करायला निघेल ना तेव्हा त्या तिघांची भी खरेदी करून टाकतो. तुम्हाला सांगतो साहेब, तुमच्या सल्ल्यामुळे समज सोपं झालंय. आता आपल्याला कसलीच अडचण नाही. अजून एक सल्ला देऊ का? त्या की फुटलेले ट्रस्टीज कधीही पलटू शकतात. आई ग काय झालं? काही नाही, छातीत जरा पिळा आल्यासारखं वाटलं. साहेब मी तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला उत्साह असे दोन शब्द ऐकायला काहीतरी शिकायला मिळेल म्हणून फोन केला. आणि तुम्ही भाऊ करून मला घाबरवताय. मी फक्त शक्यता वर्तवली. कसं आहे संपतराव, पैशाला बाजू नसते. ते तुमच्या पैशाने फुटू शकतात, ते बाकीच्यांच्या पण पैशाने फुटू शकतात. बाजारात फक्त आपणच बोली लावतो हा भ्रम सोडलेला बरा. ते बी आहे म्हणा बरोबर. बर पुढे काय होत आहे ते कळवा मला. मालक बरेकर साहेबांनी चांगलंच झाडलेलं दिसते. नाही म्हणजे काळजी वाटली म्हणून म्हटलं. हे नसत चौकशी बस. मला सांग खरच ही श्वास ठेवण्याजोगी आहेत ना? काय ठाव नाही मला. काय बोलतोय? अरे एवढं पैसे देऊन मी अहो मालक. मग ते पैसे बघून आले त्यांचा काय भरोसा? तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्यावर बारीक नजर ठेवा. उरलेल्या तीन माकडांकडे मी बघतो. या समद्या गडबडीत त्याची लई धावपळ झाली बघा. अहो हा ही एक अनुभव याच्या गाठीशी आला असं म्हणायचं. खरं आहे, गावात राहिल्यामुळं तिथले अनुभव याच्या गाठीशी आले. नाहीतर पहिले चूल फुकता फुकता जे ठसकायचा की बस, आणि नंतर योच विहंग समद्यांसाठी चुलीवरती खिचडी बनवाया शिकला. आणि आमची लहानगी मुक्ता तिला खिचडी म्हणो पिठलं भाकरी म्हणो विहंग दादाच लागतो. मला म्हणते कशी, आजी खिचडी विहंग दादावानी झाली नाही आता बोला. आणि ह्यांनी तर त्याला पैलू पाडया घेतले की तोडया घेतले हे त्यांचं त्यांनाच ठाव. आणि म्हणूनच पक्का झालाय त्यो. एवढा पक्का झालाय कधी कधी मला बी भारी पडतो. हॅलो डॉक्टर. हॅलो, कशी आहे तब्येत आता? हा एकदम मस्त आहे. बर सांगायचं असं आहे की तुम्हाला आता ही रूम खाली करावी लागणार आहे. अहो असे गंभीर काय होत आहे? उद्या आम्ही यांना डिस्चार्ज देणार आहोत म्हणून असं म्हण. असं वय महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या कलाकारासोबत आम्ही असं कसं वागू? डॉक्टर ही चांगली बातमी दिलीत. जीव सगळा गुदमरला होता बघा आमचा इथं. तुम्हाला सोडतो आहे पण आमच्या अटी माहीत आहेत ना तुम्हाला. हो आता तुम्ही बाकीच्यांना एवढं पडून ठेवलंय, येतच बरोबर आमची शिकवणी. काय इसरता इसरत नाही. बर घ्या काळजी आता येतो मी. काही छोट्याशा फॉर्मॅलिटीज आहेत तेवढ्या फक्त पूर्ण कराव्या लागतील. मी येऊन जाते. ओके डॉक्टर, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. या की मला आता शिकवणी कमी होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. तुमच्यावरच आहे आता सगळं. बघा काय बोललो होतो, कधी कधी मला बी भारी पडतो.
पाय चालवल्याने डोक्यात प्रकाश पडत नसतो ग. पुतळ्यासारखं एका जागी बसून पडतो का मग? ह्या तुझ्या फेऱ्यात ना खूप इरिटेट करतायत मला. प्लीज बस जरा. असं पुतळ्यासारखं बसून आपल्या मनासारखं जर घडणार असेल ना तर आयुष्यभर अशी एका जागी बसून राहील. खरंय ग, एक गोष्ट धड मनासारखी होत नाही. या विहंगाच्या प्रकरणात विकास समोर रेवतीची चांगली जिरेल असं वाटलं होतं. पण नाही, वाचलीच. काय ग, एवढा कसला विचार करतेस तू? विहंग आणि विकास जर समोरासमोर आले तर काय होणार ना याचा विचार करते. काय होणार? गर्विष्ठ बाप आणि दिवट्या मुलगा यांची भेट होणार. अजून काय होणार म्हणजे? अगं ते दोघं भेटले तर आपलं काय होणार ना याचा विचार करतेय मी. म्हणजे? म्हणजे विकास आणि विहंग भेटले तर माझी वाट लागणार. का? अगं ते भेटले तर त्याला कळेल ना की विहंगला घर सोडण्याचा सल्ला मी दिला होता म्हणून. सगळं भांडच फुटेल आणि त्या घरचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद होतील. पुढचं सगळं मी कसं करणार? हे बघ, असं असेल ना तर तू काळजीच. मी अशी व्यवस्था करेन की विकास आणि विहंगाची कधी भेटच होणार नाही. आणि समजा त्यांची भेट झालीच तर उलट हे सगळं लपवलं म्हणून विकास रेवतीलाच घराबाहेर काढेल. विश्वास ठेव माझ्यावर. तिकडची खिंड आता तुलाच लढवायची, तेव्हा तू बघ. बघते मी. फार आदर्श कपल समजतात ना ते स्वतःला. त्यांचा सगळा आदर्श, प्रेम, माया, ममता, त्याग सगळं कसं खोट आहे. एकमेकांशी ते किती खोटं वागतात हे त्यांचं त्यांनाच पटवून देते. त्यांच्या एकमेकांवरच्या विश्वासाच्या पार चिंध्या उडवून टाकेन. बघस एक मिनिट. हो आहे. हो ठीक. हा बोला. ते तात्या जंगमांना डिस्चार्ज मिळणार म्हणजे लोकशाहीर तात्या जंगमांना डिस्चार्ज मिळणार आहे असं डॉक्टर म्हणले मागाशी. तर त्याच काय बिल असेल तर तेवढ जरा सांगता का? एक मिनिट. एक लाख चोवीस हजार. एक लाख चोवीस हजार रुपये का? हो. हा धन्यवाद. एक लाख चोवीस हजार. मी तर फक्त वीस हजार सांगले. बाकीचा पैका कसा उभा करायचा? थँक्यू शुभर. रेवती तू केव्हा आलीस? तू यायच्या थोडस साधी. काय पेशंटची तब्येत काय म्हणते? बरी आहे. आता बरेच बरे आहेत ते. उद्या डिस्चार्ज मिळणार आहे त्यांना. क्या बात है, दॅट्स अ गुड न्यूज. तुझी दगदग आता थोडी कमी होईल. पण असं तस तू हे संपल्या दुसरं काहीतरी मागे लावून घेणारच. चला मी फ्रेश होणार. विकास, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग की. पण तू प्रॉमिस कर, तू गैरसमज करून घेणार नाहीस किंवा चिडणार नाहीस. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे मी रागवेन किंवा चिडेन तुझ्या? रेवती काय झालं? एनिथिंग सिरियस? नाही, पण
मला असं वाटतंय की तू खूप चिडशील माझ्यावर किंवा तुला खूप वाईट वाटेल, मला त्याचंच टेन्शन येतं. पण मी काय म्हणते विकास, एकदा ना समजून घे की मी असं का केलं असेल, म्हणजे मग तुला फार वाईट नाही वाटणार. तू आधी मला सांग काय नक्की तुला बोलायचं. विकास, मी तुझ्याशी खोट बोलू. खोट म्हणजे विहंगने माझ्याकडनं प्रॉमिस मागितलं होतं ना, म्हणून मी नाही. ऐक ना, म्हणजे तो असं म्हणाला की तू मला सांग आता विहंग कुठे, मुंबईत आहे. ऐक, अरे पूर्ण ऐकून तर घे. तो येणार आहे लवकरच घरी. लवकर म्हणजे कधी? आज का नाही, आत्ता का नाही? तो तुझ्याशी काय बोलला? मी सांगते तुला, सगळं सांगते. ते जे हॉस्पिटलमध्ये पेशंट आहेत ना, या मधल्या काळात विहंग त्यांच्याकडे राहत होता. त्यांनी विहंगाची खूप काळजी घेतली, त्याला सांभाळलं. त्यांचा ऍक्सिडेंट झालाय ते हॉस्पिटलमध्येच, आणि आता विहंग हॉस्पिटलमध्ये त्यांची खूप काळजी घेतोय. म्हणजे तू त्याला भेटलीस, त्याच्यासोबत होतीस तू? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.